लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो आणि पहिल्या प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर कडवट लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो पहिल्या प्रथम संभाजीनगरमध्ये आलो मुद्दामून आलोय जाणीवपूर्वक आलेलो आहे कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होते त्यानं 40 सुवर्ण 9 वरती आणलं आपण पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना सुद्धा झालं असणार अरे हेच ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पायिक असलेले खासदार निवडून आले पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली कारण मीमांसा काही असेल पण हार ही झालेली आहे आपण अति आत्मविश्वासाने लढलो का असेल कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा शिवसेना एक शिवसेना भगवा एक भगवा दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही लालूस अमिष त्यांनाही दाखवली गेली असतील पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता कारण निष्ठा शेवटी महत्वाची असते हार जीत होत असते निवडणुका येतात निवडणुका जातात पुन्हा निवडणुका येतात निवडणुकांमध्ये हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही पण लढण्याची जर का आपण हिंमत हरलो तर मात्र आयुष्य संपतं मी लढणार आहे मी हिंमत हरणार नाही निवडणूक हरलो तरी पुन्हा जिंकेन या ईर्ष्येने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि काय झालं कसं झालं जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्र हा साधू संतांचा शिवप्रभूंचा वीरांचा मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचं आहे आणि मी तर म्हणेन मी लाचारी हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गलती सरकार आहे आणि या गलती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे हे शेवटचं अधिवेशन याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे आहे योजना खूप मांडल्या जात आहेत खास करून आता माता भगिनींना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल या
हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहे. विनायक राऊत, आता तुम्ही सांगत होता की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होता, चंद्रकांतजी तुम्हाला माहिती आहे, गेले 10 वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये. मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की 10 वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या? आणि जेव्हा ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली, माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसतं वीज बिल माफ करू नका, शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा. आणि नाहीतर जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून, थकबाकीवरती बोला. जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता, वीज बिल भरलं नाहीस, कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो, आहेत ना असं? मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात, अजून एक आठवडा आहे. जे सरकार म्हणून तिकडे बसलंय जुमलेबाज, त्यांनी जाहीर करावं की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय. कारण हे काही काही अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत. हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू, ही घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली. सुशीलकुमार शिंदेनी काय केलं? ताबडतोब वीज बिल माफीचं धोरणच जाहीर केलं, निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला 0 रकमेची बिलं गेली, निवडणुका झाल्या, जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं, सुशीलकुमारना पदावरनं पाय उतार व्हावं लागलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर 0 रकमेची वीज बिलं ही 1.5-2 महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटीने यायला लागली. ह्या अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा. मग आता सुद्धा हेच चाललेलं आहे जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ, योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे अंबरस तुम्ही मांडला ना, हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे, अहो किती पाप जाळणार तुम्ही? यांचा पापाचा घडा एवढा भंडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे. एवढी पाप तुम्ही करून घेत ठेवलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्ज मुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती, कोणी न मागता मी करून दाखवली होती. कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल, कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं, नुसतं निवडणूक आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या आपलं इप्सित साध्य झालं की पुन्हा येरे माझ्या मागल्या, कोण तुम्ही, काय करणार तुम्ही, मोर्चे काढाल, बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला, तुम्ही आणखीन करणार काय, उपोषण करणार? अरे उपस्थित तर तुम्ही आहातच, आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते. पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत, या योजना केवळ आणि केवळ ह्या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत, हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. गेल्या वेळेला एक मी समजू शकतो की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला, कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली. कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता, दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचं आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली, त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला. आणि ह्या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, जो खेळ, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही जे काही विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात, तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात, तुम्ही शिवसेना चोरलीत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलात, अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात, अरे चोरट्यानो भामट्यानो तुमचा विजय हा खरा विजय नाहीये.
आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला. पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला, चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले. मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं, तुम्हाला कोणी अडवलं होतं? बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण महत्वाचा फरक हा आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले. आपल्याला काय वाटलं होती, काय प्रेम आहे, मोदीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेनी शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं? नाही, तेव्हापासून यांची कपट कारस्थानं सुरू झाली होती. आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं जो मोदींनी स्वतः केला? पवारसाहेब आज आहेत आणि पवारसाहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळतं, पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात. मग मला अभिमान आहे, मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आणि जिंकून दाखवलेली आहे. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं, शहरी लोकांनी सांगितलं, अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं, उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे लेकिन क्या करे गलती से बो एंड एरो का बटन दबाया. मग त्यांना कळलं, अरे बो एंड एरो आता यांचं नाही, आता यांची मशाल आहे. आता हा संभ्रम दूर झालेला आहे. आता मशाल आणि मशाल मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल, जिथे जिथे यांचा अन्याय असेल, तो अशी मतजागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पाप ही खुशाल जाळून टाका, तुम्ही निवडणुकीत त्यांची पाप जाळून टाका. पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे, आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत, पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा. समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता? रस्त्याची कामं केली होती की नव्हती? उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो? मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो? हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा. जा घराघरात जा, जे तुम्ही आता आम्हाला सांगत होता आपल्याकडे बीएलए पाहिजेत, बीएलओ पाहिजे, मला पहिला गटप्रमुख पाहिजे, जो मतदार यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्या संपर्कात आहे, मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो, दादा, ताई, माई, मावशी, आमचं काय चुकलं सांगा, काय आमचा पराभव झाला, असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं? अगदी जे एक शिवसेना प्रमुखाने वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं, हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे. आणि अजूनही 2 वर्ष होत आली या सरकारला, 2 वर्ष झाली. विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे, तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. का बदलेल नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही. मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे, जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही, अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही, अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे. मग केलं काय तुम्ही 2 वर्ष? संपूर्णपणे थापा मारायचं आणि पुढे जायचं. आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला, योजना योजना एवढ्या टाकायच्या, ठीक आहे ना, महिलांसाठी योजना आणल्या मी त्याचं स्वागत करतो, जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा, पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत? आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत, करावी लागते, त्या घरातला वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा विझलेला दिवा पुन्हा पेटवू शकणार आहे? बेकारांचे तांडेचे तांडे रस्त्याने फिरतायत, रोजीरोटीचा पत्ता नाही. महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय, गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली, यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत? मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, कसली गॅरंटी? पाप आपण म्हणतो ना, पाप जाळ खुशाल रे, मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे, आणि हातीमध्ये भाजपा रे, पाप करा आणि भाजपा त्या. कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे. पाप करा
पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात. आमच्या गटारगंगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात, हे तुम्हाला मान्य, हे तुम्हाला पटते आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची. जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे, मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळली, चांगली गोष्ट आहे. पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय, भाऊ बेकार फिरतोय, मुलगा बेकार फिरतोय, शिकलाय, मुलीला शिक्षणाची सोय केली मोफत, मुलांना सुद्धा करा, दोघांनी आता भेदभाव करू नका. अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात, आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय, पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेचे कुटुंब फोडताय तुम्ही. घराघरामध्ये तुम्ही असे वितुष्ट आणताय, का करायचं तर सगळ्यांसाठी करा. आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत, मोदीजी बसलेत तिकडे. अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं, आता तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे, करा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. एक तर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बी बियाणं खता सकट GST लावला जातोय, पिळून काढायचं, हक्काचं द्यायचं नाही, आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडावरती फेकायचं, हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू का? कारण तुम्ही विचार करा, जसं आज काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत, तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते, मिळाली असती सुभेदारी? नाही, पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन, आणि त्यांनी करून दाखवलं. वेळ प्रसंगी औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले, अगदी जीवावरती उदार होऊन लढले. साधा विचार करा, अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावधपणाने गेले असते, चिलखत घातलं नसतं, तर महाराजांची हालत काय झाली असती? पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छिता, आम्ही मिठी मारतो, पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो, आणि तो काढावा लागेल, हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. नाही आता अफजल खान आला असता, हा काय आहे, नाही वो आपको बादशाह ने बुलाये, वो आपको वो सुभेदारी दे, पाटील की देना चाहते, गेले असते. आपलं काय झालं असतं, महाराष्ट्राचं काय झालं असतं? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले, इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो, ते आपल्यासाठी लढले. आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व, हे जर का आपण विसरून ह्यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू, तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका अजिबात. आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे, निवडणुका तोंडावर आहेत, देण्यासारखं काही नाही, थापा आणि थापाच देत आहे. पण दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यावर मी आज जरूर पहिल्या प्रथम बोलणार आहे, आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे, आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे. कारण हा महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे, बांधव आहे, आणि माझ्या डोळ्या देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडण लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील, तर मी इथे सुद्धा कोणकोण समाजाची लोकं आली असतील, असतील मराठा असतील, OBC असतील, धनगर असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, आणखीन काही असतील, SC ST सगळे असतील, त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा, तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे, शिवसेनाही तुमच्या सोबत आहे. उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे, काय आजपर्यंत कमी बैठका झाल्या? काय तोडगा काढलात? गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढला, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात, विधानसभेत मांडला, आम्ही पाठिंबा दिला. पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत, मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच, पण ते आपापसात भांडून नाही, आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील, तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भरणार असतील, तर पहिल्यांची राजकारणातली घरं पहिली जाणार, राजकारणातली घरं जाणार, त्यांची घरं जाणार असं माझं म्हणणं नाही, त्यांची घरं नाही, राजकारणातली, म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा, त्यांना निवडणुकीत पाडा, हा त्याचा अर्थ आहे.
आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील, त्या दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या. तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे. म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्व मान्य तोडगा काढा. मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय. सर्व मान्य काढा तोडगा, सर्व मान्य तोडगा काढा, मी आज पाठिंबा देतोय. पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना. जरांगे पाटलांना बोलवा, हाकेना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्यांना बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारतो जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांनी एकत्र. आम्हाला कोणाला एकाही राजकारण्याला बोलवू नका, फक्त त्यांना आणि त्यालाच बोलवा. तुम्ही सर्व मान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा, तारखा देत राहायच्या. त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी जीव देत आहेत, त्यांचे जीव जात आहेत. पिढ्या संपतायत पण लढा संपत नाहीये. किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार? आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं, आज सुद्धा व्यक्त करतो. या सगळ्यांना सामावून घ्या. मध्ये एक तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला, कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली, नाही झालं, अपयश आलं. मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेलं लढाई ही हरले, बिहारने कसं केलं बघा. आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे. कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे, आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही, ती केंद्र सरकारच्या हातात, लोकसभेच्या हातामध्ये आहे. आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे. मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा, मुख्यमंत्र्यांकडे बसा, उपमुख्यमंत्र्यांकडे बसा. कोणाला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्ही मांडा. आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा. शिवसेना आज पाठिंबा देते टक्केवारी वाढवायला, आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा. लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठिंबा देते हे मी जाहीर करून टाकतो, आज जाहीर करतो. पण कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही यांना खेळवत राहताय, झुलवत राहताय. मराठा आणि ओबीसी आता एकमेकाच्या उरावरती बसवताय, हे पाप नका करू तुम्ही. कारण महाराष्ट्राची ताकद फोडूनच जे परके जिंकले होते ते याच ताकदीमुळे जिंकले होते, भांडणं लावून. आणि मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहे, जसं संभाजीनगरचा पराभव हा माझ्या जिवारी लागलाय, कोकणातला लागलेला आहे, तसाच एक पराभव आपण महाराष्ट्र तरी विसरू शकत नाही, तो म्हणजे पानिपतचा. पानिपतचं युद्ध, पानिपतचं युद्ध, होय आम्ही हरलो, दुर्दैवाने हरलो. म्हटलं तर आमच्याकडे अफाट सैन्य होतं. आणि जे काय माझ्या वाचनात आलंय त्या वाचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अशाच एका संध्याकाळी अहमदशाह अब्दाली, अहमदशाह त्याचं पण अहमदशाह होतं मी ठेवलेलं नव्हतं, हा केवळ योगायोग समजावा. अब्दाली तिकडनं लांबून बघत होता, मराठ्यांचं सैन्य पसरलेलं, अथांग समुद्रासारखं सैन्य. आणि संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. अब्दालीचे खबरे येऊन अब्दालीला सांगत होते की शहनशहाजी काय त्याला म्हणत असतील ते असतील, उद्याचं युद्ध आपल्याला अवघड आहे. हे म्हणे मराठे संख्येने आपल्यापेक्षा भारी आहेत. नुसते भारी नाही तर हे पराक्रमी आहेत, हे जिद्दी आहेत, ह्यांचं घोडदळ एवढं आहे, ह्यांच्याकडे तलवारबहादर एवढे आहेत, ह्यांचा तोफखाना एवढा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इथले स्थानिक आहेत, आपण बाहेर न आलो आहे, आपल्याला माहीत नाही दऱ्याखोऱ्यामध्ये लढायचं कसं, आपल्याला माहीत नाही उद्याचं युद्ध आपण हरणार. आणि अब्दाली शांत बघता, अब्दाली फक्त बघत होता. आणि शांतपणाने त्याने विचारलं की या समोर ज्या धुराच्या रेषा दिसतात त्या काय आहेत, या कसल्या रेषा आहेत? आणि त्या खबऱ्यांनी सांगितलं की ते म्हणे हे मराठे आहेत, 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले आहेत, यांच्या चुली हे एकमेकाबरोबर जेवायला बसत नाहीत. आणि अब्दाली एकच शब्द बोलला, उद्याचं युद्ध आपण जिंकलं. सगळे म्हणाले कसं शक्य आहे, तुम्हाला एवढी सगळी आम्ही माहिती दिली तरीसुद्धा तुम्ही सांगताय. आणि अब्दाली जे बोलला ते लक्षात ठेवा, त्यांनी एकच वाक्य सांगितलं, जे जेवायला एकत्र येत नाहीत ते मरायला एकत्र येऊ शकत नाहीत, लढायला एकत्र येऊ शकत नाहीत.
औरंगजेब सुद्धा हेच म्हणून गेलेला आहे. औरंगजेबाने सुद्धा आपल्या मराठ्यांचं हेच वर्णन केलं, मराठा म्हणजे संपूर्ण 18 पगड जाती जमातीत विखुरलेला माझा मराठी. स्वतः औरंगजेब म्हणालेला आहे की ह्या पहाडी मुलकात हे मराठे पराक्रमाच्या बाबतीत तमाम दुनियेला भारी आहेत. अरे इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही, इथे तर गवताला सुद्धा भाल्याची पाते फुटतात एवढे सगळे मर्द आणि लढवय्ये मराठे आहेत. फक्त म्हणे इथे दुहीची बीज खडतोड नुसती भिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि एवढी फोफावतात की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपलं वर्णन, हे आपली बलस्थानं कोणती आणि कमकुवतस्थानं कोणती ही इतिहासामध्ये अब्दाली आणि औरंगजेबाने सांगून ठेवले. तेच आत्ताच्या घडीतले औरंगजेब आणि अब्दाली मराठी माणसामध्ये भेद करून समाजात आगी लावून जर माझ्या महाराष्ट्राची शिवप्रभूंच्या महाराष्ट्राची वाताहत करत असतील तर मी गप्प बसू शकत नाही. हे समजून घ्या जरा. आपण सगळे एकत्र आलो तर आपली जी ताकद होईल. अरे कालच्या निवडणुकीमध्ये आपण यांना 40-9 वरती आणलं, जर तमाम महाराष्ट्र एकवटला तर यांना शून्यापेक्षाही खाली देऊ आपण. किती दिवस तुम्ही यांच्या पोळ्या भाजायला देणार तुम्ही? म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आवाहन आहे, अगदी जरांगे पाटलांना आवाहन आहे, ओबीसीला आवाहन आहे, सगळ्या धनगरांना आवाहन आहे की कृपा करा, एकमेकात भांडू नका, आपण एकत्र या. आता 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये सगळे विश्वविजेता संघ आल्यानंतर जी गर्दी उसळली होती तुम्ही पाहिलं, दृश्य पाहिलं? जरा थांबा, बसा, माझं होऊ द्या. दृश्य पाहिलं तुम्ही? लाखो लोक रस्त्यावरती होती. म्हणजे लाखो लोक विजयोत्सव साजरा करायला एकत्र येऊ शकतात तर आपण आपल्या न्याय हक्कासाठी सगळे लाखोपेक्षा करोडो लोक रस्त्यावरती येऊन यांना खाली गुडघ्यावरती आणू शकतो की नाही? का म्हणतोय आपण? अरे ते दिल्लीमध्ये मजा मारणार, गावामध्ये तुम्ही आम्ही राहणार आहोत, जास्त करून तुम्ही, मी तर मुंबईकर आहे. पण हे पाप आपल्याकडनं जर का कोण करून घेत असेल, जसं शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा पराभव करायला आपल्यातलाच एक गद्दार उभा केला आणि त्याला जिंकवला, तसंच मराठी माणसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपापसात भिडवून हे योजनांची काहीतरी सांगतायत. अरे योजना द्या तुम्ही, पण मग आरक्षण कधी देणार? न्याय हक्क कधी देणार? महाराष्ट्राला न्याय पाहिजे, उपकार नकोय, भीक नकोय, महाराष्ट्र हक्काचं मागतोय. न्याय हक्काचं आम्हाला द्या, आमच्या हक्काचं आहे. शिक्षण पाहिजे, जरूर पाहिजे, शिकल्यानंतर नोकऱ्या पाहिजेत, नोकऱ्या कुठेच सांगा आम्हाला. नुसतं घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणतरी बोललं ना, घराघरामध्ये पैसे वाटले गेले, तसं निवडणुकीच्या आधी तुम्ही फक्त पैसे वाटण्यासाठी या योजना काढणार असाल तर त्या योजनेचा स्वीकार तुम्ही करायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आज महाराष्ट्र पूर्णपणे भिकेला लावून मोदींच्या दारात उभा करण्याचं पाप हे गद्दार करतायत, हे लाचार करतायत का? मी गद्दार झालो तरी चालेल, पण माझी खुर्ची जाता कामा नये. मी म्हणतो खुर्ची गेली तरी चालेल, पण मी गद्दारी करणार नाही. काढा खुर्ची, पण माझी खुर्ची गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या या समाजामध्ये आणि जनतेमध्ये बेलाशक कधी फिरू शकतो. मला सगळे हसून माझं स्वागत करता. ही माझ्या आयुष्याची कमाई माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मिळालेली. आज शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आता सुद्धा जाताना एका शेताच्या बांधावरती मी जाणार आहे. हे सगळं नुसतं निवडणूक मला जिंकायचे, का जिंकायचे निवडणूक, हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि निवडणूक जिंकल्यानंतर हे तुम्हाला मी सांगतो, ही निवडणूक ह्यांना जिंकू द्यायची नाही, जिंकू शकत नाहीच. पण आजपर्यंतचा जो आढावा जर का आपण घेतला तर कित्येक योजना नुसत्या जाहीर झाल्या पण अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे या सुद्धा ज्या योजना जाहीर केल्या आहेत या पुढच्या 2-3 महिन्याच्या बेगमी पुरत्याच जाहीर केलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांचं सरकार येत नाही आणि दुर्दैवाने आलं तरी या योजना बासनात गुंडाळल्याशिवाय राहत नाही, हे तुम्ही आज लिहून ठेवा. आणि एकत्र गद्दाराचा व्हिडिओ या चिथल्या जालन्याचा मला वाटतं सगळीकडे फिरतो ना, सगळ्यांना सांगतोय. तुम्ही सगळं रजिस्ट्रेशनचं नाटक करा, नाटक आलाय पाहिला व्हिडिओ? बघा, नाही तर तो व्हिडिओची लिंक द्या, सगळ्यांना दाखवा. तुम्ही नुसतं फक्त तुम्ही महिलांकडे जा आणि नोंदणीचं नाटक करा, म्हणजे महिला काय खुश होतात, माझे नोंदणी झाले उद्या मला मिळणारच पैसे, उद्याचा उद्या उजाडणार कधी? ही सगळी नोंदणी चाललेली आहे, सगळी ही सगळा थापेबाजीचा कारभार आहे. आणि म्हणून मी आज संभाजीनगरमध्ये हक्काने आलेलो आहे. पराभव जिवारी लागला तरी सुद्धा आलेलो आहे. मी संभाजीनगर सोडणार नाही, तुम्ही सोडणार आहात काय? मला इथल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा आपल्या भगव्याच्या झाल्या पाहिजेत. आज सुद्धा सगळे जे आपल्या शिवसेनेत आले
भाजपातून आले, बसपातून आले, रिपाईतून आले, का आले? भाजपामध्ये चांगले होते ना, भाजपामध्ये होते, पण भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आपला तो भाजप होता तो भाजप आता शिल्लक राहिलेला नाही. जो अटलजी आणि आडवाणींचा भाजप होता तो शिल्लक राहिलेला नाही. हा भाजप फक्त आणि फक्त व्यापारी वृत्तीच्या लोकांचा झालेला आहे. फक्त आणि फक्त यांना व्यापार दिसतो. माणसं मेले तरी चालतील, पण मतं मला मिळाली पाहिजेत. आणि म्हणूनच मी जे काय बोललो ते तळमळीने बोलतो, कळवळून बोलतो. अगदी करोना काळामध्ये सुद्धा मी अनेकदा सांगितलेलं, करोना काळामध्ये सुद्धा तळमळीने बोलत होतो. त्याच तळमळीने मी आज सर्व समाजातल्या जनतेला आवाहन करतोय, विनंती करतोय, कृपा करून एकमेकात भांडण्यात शक्तिपात करू नका. एकत्र होऊन एकजुटीने एकत्र व्हा आणि मग दिल्लीकरांना वाकवून आपलं म्हणणं पदरात पाडून घ्या. तर आणि तरच शिवरायाला सुद्धा अभिमान वाटेल. अरे काय, माझे मराठे आज सुद्धा दिल्लीला नमवतात. आणि मला वाटतं बाकी जास्त मोठं प्रवचन देण्यापेक्षा आज मुद्दामून मी आलो ते हे आवाहन करण्यासाठीच आलो होतो. आणि मला वाटतं तुम्हाला पटलं असेल. पटलंय की नाही पटलंय? आपापसात भांडणार की जो आपल्याला आपल्यात भांडण लावतोय त्याला गाडणार? मग सांगा, आपल्या गावागावात जाऊन सांगा. थांबा, तुम्ही तिकडे येऊन बोला एक मिनिटावर. तुम्हाला तिकडे येऊन बोला. तुम्ही गावागावात जा. एक तर यांच्या बोगस योजनांचा योजनांचं भांडाफोड करा. आणि सर्व समाजातल्यांना सांगा, अरे तू आणि मी एक आहोत, आपण महाराष्ट्राच्या मातीचे लेकर आहोत. आपण आपल्या आईचं रक्षण नाही करणार तर हे उपरे करणार आहेत. या उपऱ्यांवरती विश्वास ठेवू नका. आणि जे आपल्यात आगी लावतील मी सगळ्यांना सांगतोय, त्यांना दूर ठेवा आणि महाराष्ट्राचं पावित्र्य राखा. सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संभाजीनगर शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करण्याचं आहे. आता राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागेवरती उभा राहायचं आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वांची ते नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.